नमस्कार. ऐच्छिक उपक्रम यातील क्षेत्र अन्न या घटकात आता आपण कुंडीतील लागवडीची प्राथमिक माहिती घेणार आहोत. या ठिकाणी झाडाच्या खोडाच्या आकाराच्या कुंड्या दिसत आहेत आणि त्यात रोपांची लागवड केलेली दिसत आहे. अतिशय वेगळ्या पद्धतीने ही लागवड केलेली आहे. कुंड्यांच्या आकारमानानुसार रोपांची लागवड करावी लागते. कुंड्यांमध्ये लिली, डेलिया, झेंडू, शेवंती, गुलाब, ॲस्टर, जास्वंद, मोगरा इत्यादी फुलझाडांची लागवड करता येते. फुलझाडांची लागवड करण्यापूर्वी कुंड्या खतमिश्रित मातीने भराव्या लागतात. रोपांच्या वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवणारे मिश्रण म्हणजे खत होय. खताचे दोन प्रकार पडतात, सेंद्रिय खत, रासायनिक खत. या ठिकाणी वेगवेगळ्या रंगाच्या कुंड्या ठेवलेल्या आहेत, त्यामुळे एक वेगळेच मोहक सौंदर्य बघावयास मिळत आहे. अतिशय सुंदर पद्धतीने या कुंड्यांची रचना केलेली दिसत आहे, त्यामुळे डोळ्याचे पारणे फिटल्याचा अनुभव येतो. आता आपण कुंड्यांमध्ये रोपांची लागवड वेगवेगळ्या पद्धतीने कशी केलेली आहे ते बघूया. यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्यांचा वापर कशा पद्धतीने केलेला आहे ते या व्हिडिओत तुम्हाला दिसणार आहे. पाईपचा उपयोग करून ही रोपे या ठिकाणी लावलेली आहेत. कुंड्या बाजारातूनच आणल्या पाहिजेत असे नाही. घरात अनेक रिकाम्या बाटल्या बादल्या असतात, त्यांचा उपयोग आपण रोपांच्या लागवडीसाठी करू शकतो. त्यांच्या आपण कुंड्या तयार करू शकतो. टायरपासून ही बघा किती सुंदर प्रकारे कुंडी तयार केलेली आहे. टायरमध्ये रोप लावलेले आहे. बिस्लेरी बॉटलचा उपयोग या ठिकाणी केलेला आहे. बिस्लेरी बॉटलला वेगवेगळा आकार दिलेला आहे. या बादलीत गुलाबाचे रोप लावलेले आहे. घरातील रिकाम्या बाटल्यांना कापून या पद्धतीने या ठिकाणी रोपे लावण्यात आलेली आहेत. कलात्मक दृष्टिकोन या ठिकाणी जोपासलेला दिसतोय. कुंडीत रोपांची लागवड केल्यानंतर लगेच पाणी द्यावे लागते, नंतर ती कुंडी सावलीत ठेवावी आणि रोप टवटवीत झाल्यावर ती सूर्यप्रकाशात ठेवावी. कुंडीतील झाडांना झारीने पाणी द्यावे. या बाटल्यांच्या आकारात तुम्ही बघत आहात कशी रोपे लावलेली आहेत. या ठिकाणी घरातील पाण्याचा माठ याचा उपयोग केलेला आहे व त्यात रोप लावलेले आहे. हे वेल वाढून किती सुंदर फुलं या वेलला आलेले आहेत. यामुळे घराचे सौंदर्य देखील वाढते. खिडक्यांमध्ये देखील कुंड्या ठेवून रोपांची लागवड आपण करत असतो आणि कुंडीतील झाडांना पाणी देताना काळजी घ्यावी. जास्त पाणी झाल्यास रोपांची मुळे कुजतात. कुंडीतील माती कोरडी झाल्यास रोपाला पाणी द्यावे. सुंदर असे निसर्ग सौंदर्य या ठिकाणी आपण बघत आहोत. रोप लावण्यासाठी माती, सिमेंट यापासून बनवलेल्या कुंड्या वापरतात, परंतु मातीपासून बनवलेल्या ज्या कुंड्या असतात त्या झाडांच्या वाढीसाठी अतिशय उत्तम असतात. आणि हो, कुंडीच्या तळाशी छिद्र असणे गरजेचे असते. का असावे हे छिद्र? तर यामुळे जर कुंड्यांना रोपांना जास्त पाणी टाकले गेले तर त्या पाण्याचा निचरा होतो व रोपांच्या मुळांना हवेचा पुरवठा होतो. आणि ह्या कुंड्या वर्षातून एकदा तरी बाहेरून साफ करून घ्याव्यात. वेगवेगळ्या कलात्मक पद्धतीने आपण कुंड्या सजवू शकतो. घरात देखील वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या आपण ठेवू शकतो.